पंपोर इथल्या दहशतवादी हल्ल्यात कॅप्टन पवन कुमार यांना हौतात्म्य आलं. भारतीय जवान आणि दहशतवादी यांच्यात ही चकमक गेल्या 40 तासांहून अधिक काळापासून सुरू आहे. या ऑपरेशनचं नेतृत्व शहीद पवन कुमार यांच्याकडे होतं. या मोहिमेला जाण्याआधी पवन कुमार यांच्या मनात देशातल्या सद्य परिस्थितीबाबत विचार सुरू होते. शहीद पवन कुमार यांच्या अखेरच्या फेसबुक पोस्टवरून ही बाब समोर आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जाट आंदोलन आणि JNUच्या घटनेचा उल्लेख केलाय. या फेसबुकवरील पोस्टमध्ये कॅप्टन पवन कुमार यांनी काय म्हटलं होतं ते बघूयात. मला मात्र काहीच नकोय. मला अंगावरती पांघरून घेण्यासाठी ब्लँकेट हवंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.